हॅलो फ्रेंड्स, या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या युगामध्ये किंवा या काळामध्ये आपण सर्वजण घरात आहात, घरातच राहा, सुरक्षित राहा. मला सर्वप्रथम डब्ल्यू कोल्हापूर ब्रांचच्या डब्ल्यूआरसीच्या विकासा शाखेचं आभार मानावंसं वाटतं, कारण त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली की तुमच्याशी इंटरॅक्ट करायची. तुम्हाला माहितीच आहे मला तुमच्याशी इंटरॅक्ट करायला फार आवडते आणि इतके दिवस झालं मी तुमच्यापासून दूर होतो, तर हे कनेक्टिव्हिटीचं माध्यम आहे, त्या माध्यमाच्या ह्याच्यातून आपण कनेक्ट होतोय. मला सांगितलं गेलं की हाऊ टू स्टडी, हाऊ टू स्टे पॉझिटिव्ह, किंवा माइंड डायव्हर्ट होता का, मला कॉन्सन्ट्रेट व्हावं या विषयावर मला बोलायचं आहे. आता एक्झामचा काळ होता, ऍक्च्युली एक्झामच्या या वेळात, या काळात तुम्ही एकदम पीक स्टडीमध्ये गुंतलेला असता, पण या कोविड 19 संकटामुळं आपण सगळेच एका वेगळ्या युगात आलेलो आहोत. म्हणजे आपण आपल्या धावपळीच्या युगातून एकदमच शांत झालेलो आहोत, काम झालेलो आहोत, आणि माझ्या मते तुम्हाला पण असा डिस्टर्ब झाला असेल किंवा डिस्टर्ब झाला असेल की तुमच्या स्टडीमध्ये सगळे घरातच आहेत, सगळे मजा करतायत, खेळतायत आणि तुम्ही फक्त अभ्यास करताय. पण मुलांना आपल्याला ही अभ्यासाची जी एकाग्रता आहे ती टिकून करायची आहे. आता आपण करोनासारख्या रोगाला आपल्याला हरवायचं आहे आणि आपल्याला आपल्या करिअरचं युद्ध जिंकायचं आहे. तर करिअरचं युद्ध जिंकण्यासाठी सर्वप्रथम आपली एकाग्रता तशी स्ट्रॉंग राहिली पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपण आपल्या अभ्यासाच्या किंवा स्टडीच्या ह्याच्यातून कुठेही डायव्हर्ट न होता फक्त आपल्या पुस्तकावर आणि अभ्यासावर प्रेम केलं पाहिजे. तर काय होतंय, आपण कितीतरी म्हणलं तरी आपलं मन हे चंचल असतं. आपलं मन काय करतंय, आपण जे करायचं नाही तेच करत असत. म्हणजे आपण म्हणतोय की आपल्याला हे करायचं नाही, पण सारखं चुकून आपल्याला तीच गोष्ट आठवत असते आणि तेच आपण करतो. जर तुम्ही प्राणायाम किंवा योगा करत असाल, योगामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्राणायाम आहे, स्ट्रेचिंग आहे, कारण आपण बसून अभ्यास करतो, दिवसभर बसलेलो असतो, त्यामुळे आपल्याला स्ट्रेचिंग महत्वाचं आहे. स्ट्रेचिंग करा, प्राणायाम करा, योगा करा, मेडिटेशन, प्राणायामामुळे काय होतंय की आपलं मन स्थिर होण्याला मदत होते. मन स्थिर झालं की ते आपोआप एकाग्र होतं आणि एकाग्र मनातून अभ्यास केला किंवा एकाग्रतेतून अभ्यास केला तर तो तुम्हाला परीक्षेच्या काळात अगदी उपयोगी ठरेल. तर मन एकाग्र होण्यासाठी काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं प्राणायाम करायचं, योगा करायचं. आणि मन कसं असतं आपलं, समजा पहिल्यापर्यंत तुम्ही नवीनच प्राणायाम करायला लागला तर तुमचं मन लगेच एकाग्र होणार नाही, तर त्यावेळी काय करायला पाहिजे, तुम्ही आपल्याला ही गोष्ट करायची नाही, मन आपलं तेच करते ना, मग आपण सारखं मला म्हणायचं आता मला अभ्यास करायचा नाही, मला FM वाचायचं नाहीये, मला अकाउंट वाचायचं, अकाउंटचा प्रॅक्टिस करायचं नाही, कॉस्टिंगचा प्रॅक्टिस करायचं नाहीये, बरोबर तुमचं मन तुम्हाला ते करायला. पहिल्यांदा अशा पद्धतीने सराव करायचा अर्थ करा. जसजसं तुमचं मेडिटेशन वाढेल, जसजसं तुमचा मनावर कंट्रोल येईल, त्यावेळी आपोआप तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये गुंतून जा. बरोबर आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्ही तुमचं कोरोना आलं, संकट आलं, तुमची परीक्षा गेली, तुम्हाला तुम्ही अनलकी समजू नका, तुम्ही सगळ्यात लकी आहे, कारण तुम्हाला अभ्यास करायला सर्वात जास्त वेळ मिळाला. 19 जून किंवा जूनच्या सेकंड वीक मध्ये आपली परीक्षा चालू होणार आहे, तर जूनच्या सेकंड वीक मध्ये परीक्षा चालू झाली किंवा परीक्षा लांबली, जो काळ तुम्हाला जास्त मिळालाय त्यात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा. जे स्पीड, जे मोमेंटम तुम्ही घेतलेलं आहे अभ्यासाचं ते कंटिन्यू ठेवा. या कोरोनाचा तुमचा काही संबंध नाहीये, कारण तुम्ही ऑलरेडी क्वारंटाईन असता. CE करणारी सगळी मुलं 3-4 महिने परीक्षेच्या अगोदर क्वारंटाईनच झालेली असतात आणि आपलं आयुष्यच क्वारंटाईन झाल्यासारखं असतं. आपण परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळी आपण घरातच असतो, एकाग्र असतो, एकटेच असतो, आपल्या जवळपास कोणी नसतं, कारण का परीक्षेचा काळच असं असतो. आपली परीक्षा मे किंवा सणांच्या काळात दिवाळीमध्ये असते, तेव्हा सगळी लोक गायक आणि आपण असतो. बरोबर आहे, त्यामुळं आपण आपल्या परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट करायचं. अशी बात पुढे लक्ष द्यायचं नाही, आपल्यासाठी काहीही बदललेलं नाहीये, आपण आपल्या परीक्षेचा जो अभ्यास आहे तोच आणि आपण दोघच होता, दोघच राहायचं. बरोबर, घरात मग चमचमीत पदार्थ तयार करत असले तर घरातल्या लोकांना काही काम आहे, एन्जॉय करायचं ते खायचे प्यायचे, पण डाएट पण महत्वाचं आहे. जास्त खाल्लं की जास्त त्रास होणार, अभ्यासाचं करून आपण वेगळ्याच दिशेला जातो. बरोबर आहे, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, या दोन्ही क्षमता आपल्याला सांभाळायची मुलांनो. त्याबरोबरच अभ्यास करताना सकाळी लवकर उठून प्राणायाम वगैरे झालं की कंटिन्युअस तुम्ही तुमचा जो काही अभ्यास आहे तो कंटिन्युअस करत राहा, कारण तो अभ्यास तुम्ही जर कंटिन्यू ठेवला तरच तुम्हाला
तुमचा अभ्यास लवकर पूर्ण करून रिव्हिजन लावायला पाहिजे. बरोबर आहे. आणि बाकीची लोक किंवा बातम्या दाखवत असेल टीव्हीला, त्या बातम्या टीव्ही तुम्ही बघतच नसाल, माझ्याकडून बघत असाल तर ते पण बंद करा. बाकी बाहेर कोणी लक्ष देऊ नका, तुम्ही तुमच्या अभ्यासात एकाग्र व्हा. मला असं पण सांगितलं गेलं की सीएची बुक सोडून समजा सीएचं बुक वाटून कंटाळा आला तर कोणती बुक्स वाचा. तर मुलांना मोटिवेट बुक्स वाचा. जसं 21st century बिझनेस आहे, रिच डॅड पुअर डॅड आहे, या अशा काही पद्धतीची पुस्तकं तुम्ही वाचू शकताय जी इंटरेस्टिंग पण आहेत आणि आपल्याला भविष्यात त्या पुस्तकांचा उपयोग होऊ शकतो. उगेच कुठलंही चंप किंवा कुठलंही दुसरं कॉमिक वाचू नका. उगेच त्यात ट्रॅजेडी रोड असेल आपलं मन डायव्हर्ट होते. मी तुम्हाला सांगतो मोबाईलचा कमीत कमी वापर करा. आता तुम्ही युट्यूब मी असं म्हणतोय पण आणि युट्यूब मधूनच तुम्हाला तुमच्याशी बोलतोय पण ठीक आहे. एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओ किंवा आपल्याला आवडेल ते व्हिडिओ बघितले तर जातील. पण जे आपल्या ज्या फिल्म्स असतील किंवा त्या वेब सिरीज असतील या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्या बघू नका. तुम्ही जास्तीत जास्त तुमचं कम्युनिकेशन कसं सुधाराल किंवा कम्युनिकेशन थ्रू पेपर म्हणजे तुम्ही रायटिंग कसं तुमचं डेव्हलप करता येईल, कसे एक्झाम मध्ये चांगले 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 पेपर तुम्हाला लिहिता येतील, किंवा तुम्ही तुमचे जे फ्रेंड्स असतील जे पास झालेले आहेत किंवा मेरिट रँकर्स असतील त्यांचे पेपर बघा, त्यांचे पेपर कसे लिहिलेले त्यांचे आन्सर्स वाचा. नुसते बघायचं नाही तर वाचायचं आहे की वाचून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने प्रेझेंटेशन केलं पाहिजे. कारण तुम्ही कितीही अभ्यास केला तर सर्वात शेवटी तुमचं प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. जेवढं चांगलं प्रेझेंटेशन तुम्ही कराल तेवढं तुम्हाला चांगलं यश मिळेल. तर मी जास्त काय ज्ञान तुम्हाला देत नाही. मी इथं बसून अभ्यास केला 12 वर्षापूर्वी 2008 तीन चार महिने क्वारंटाईन होतो जुलै टू ऑक्टोबर नोव्हेंबर आणि त्या क्वारंटाईनच्या पिरियडमध्ये एकटाच बसायचं, इथंच बसायचं. इथं माझे डेस्क होतं, डेस्कच्या वाटेमध्ये माझं टाइमटेबल होतं. असे 14-15 तासाचं टाइमटेबल मी केलेलं होतं आणि 14-15 तास कंटिन्युअस अभ्यास करून माझ्या चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं मी स्वप्न पूर्ण केलं. त्या पद्धतीनेच तुम्ही सर्वांनी तुमचं चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं स्वप्न पूर्ण करावं. आता तुम्ही घरातच आहात, घरातच राहावं आणि चांगल्यातल्या चांगला अभ्यास करून या अटेम्प्टला चांगल्या मार्काने पास व्हावं अशा शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत संपवतो. तर मुलांना वन्स अगेन बेस्ट लक. थँक्यू व्हेरी मच.